हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. पाठीमागच्या काही दिवसापासून आपले जे व्हिडिओ अपलोडिंग सुरू आहे, आपले जे ऑनलाईन लेक्चर सुरू आहेत थ्रू युट्यूब व्हिडिओज, ह्या युट्यूब व्हिडिओंचा जर आपण समराईज केलं, समरी जर बघितली, रिपोर्ट बघितला, तर असं दिसून येतं की विद्यार्थी जे आहेत ते व्हिडिओ थोडस कमी बघतायत. म्हणजेच जे व्हिडिओजची तुम्हाला लिंक पाठवण्यात येते त्याचं जे व्ह्यूज आहेत ते नंबर ऑफ व्ह्यूज कम्पॅरेटिव्हली जेवढे यायला पाहिजेत, जेवढे आपले नंबर ऑफ स्टुडंट आहेत त्याच्या अप्रॉक्सिमेटली इक्वल टू यायला पाहिजे होते, परंतु व्ह्यूची जी संख्या आहे प्रत्येक फॅकल्टीची, प्रत्येक सब्जेक्टची, ही खूपच कमी आहे. मग तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला रिअलाइज करून द्यायचं, सांगायचं आहे. म्हणजे एक दोन दिवसापूर्वी आम्ही सगळ्यांनी तुम्हाला कॉल करून थोडस रिअलाइज केलेलंच आहे, सांगितलेलं आहे की व्हिडिओची इम्पॉर्टन्स कसं आहे. मित्रांनो, हा जो लॉकडाऊनचा पिरियड आहे, हा लॉकडाऊनचा पिरियड आता 3 तारखेपर्यंत जो एक्सटेंड केला, मे बी त्याच्यानंतर सुद्धा एक्सटेंड होईल, नाही झाला तर सगळ्यांच्यासाठी चांगलंच आहे, परंतु सांगता येत नाही आपल्याला की हा लॉकडाऊनचा पिरियड जो आहे तो कधीपर्यंत वाढेल. आणि शाळा कॉलेजेससाठी हा जो लॉकडाऊनचा पिरियड आहे तो अजून मे बी एक्सटेंड होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून तुम्हाला रिअलाइज मला करून द्यायचं आहे, थोडस त्याचं सिन्सिअरिटी तुम्हाला यायला पाहिजे की व्हिडिओज जे पाठवतोय आपण, आपल्या कॉलेजने काय केलं, विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको, सिलेबस पण आपला कंटिन्यू राहिला पाहिजे, त्याच्यानंतर जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर सुद्धा प्रॉपर तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत, डाऊट सेशन ठेवायचं आपलं थोडस सुरू आहे, सरांचं त्याच्यावरती थोडस डिस्कशन सुरू आहे, डाऊट सेशन पण आपल्याला अरेंज करता येईल का. परंतु व्हिडिओ मात्र कंटिन्यू सगळ्यांनी बघितले पाहिजेत, सगळ्या सब्जेक्टचे व्हिडिओज आहेत ते फुल व्हिडिओज बघायचे. तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला अगोदर मॉर्निंगला तुम्ही एक पूर्ण फुल चार्ज करा मोबाईल, त्याच्यानंतर जिथं तुमचं नेटवर्क चांगलं आहे त्या एरियामध्ये जाऊन, थोडंसं एकत्र असं शांत एरियामध्ये जाऊन तुम्ही एक नोटबुक घालायची आहे, नोटबुक आहेच आपली जे चालू टॉपिकची, व्हिडिओ चालू करायचा आहे आणि जो पॉईंट आपण घेतोय तो लगेच तिथं नोटबुकमध्ये लिहून ठेवायचा आहे आणि तो पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, किंवा एखादा पॉईंट जो डिक्टेट करतोय शिकवतोय इथं एखादी फॅकल्टी, तो पॉईंट अगोदर समजून घ्यायचा, समजल्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि न बघता लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर जे काही फॉर्म्युलेज डिराईव्ह होणार आहे त्या पॉईंटमधून, ते फॉर्म्युलेज आपल्या फॉर्म्युल्याच्या नोटबुकमध्ये किंवा फॉर्म्युल्याची जी डायरी तुम्हाला मी सांगितलेली आहे त्या डायरीमध्ये फॉर्म्युला झाले पाहिजे. त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, मी प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह करून देतोय, ते जे प्रॉब्लेम्स आहेत तिथं प्रॉब्लेम मी लिहून दिलेला असतो, तो प्रॉब्लेम तुम्ही काय करायचं, जर तुम्हाला थेअरी प्रॉपर समजली असेल, थेअरी जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही काय करायचे, तो व्हिडिओ रिपिटेटिव्हली बघायचा, फ्रिक्वेंटली रिपीट करून बघायचा. आणि समजा तरीही एखादा डाऊट असेल तरी सुद्धा मी तुम्हाला माझा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, किंवा तुम्ही युट्यूबच्या खाली हे जे कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही एखादा डाऊट टाकू शकता, किंवा डाऊट सेशन ठेवण्याचा आपलं प्रोसेस सुरू आहे. मग आता तुम्हाला जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो प्रॉब्लेम तुम्ही व्हिडिओ काय करायचा, पॉज करायचा आणि तो प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा, आणि सॉल्व्ह झाल्यानंतर परत व्हिडिओ रिझ्यूम करून तुम्ही काय करायचं, जो मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह केला आहे का तुम्ही थोडंसं कुठं चेंज आहे, किंवा थोडीशी चूक कुठं झाली आहे ती जर झाली असेल तर ती रिअलाइज करून लगेच तो कव्हर करायचा आहे. हा असं पूर्ण सेशनचा स्टडी करत करत पुढे जायचा. हा झाला फिजिक्सचा. त्याच्यानंतर केमिस्ट्रीचा, केमिस्ट्रीचा सुद्धा जे काही ते केमिस्ट्रीचे रिलेटिव्ह फॅकल्टीज आहेत ते व्हिडिओ टाकतायत, त्यांचा सुद्धा तसंच व्हिडिओ काय करायचा, स्टडी करत 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 नोटबुक आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवत चालायचं. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य काय आहे, कारण जेव्हा हे आफ्टर लॉकडाऊन, जरी आपले आफ्टर लॉकडाऊन जेव्हा कॉलेजेस सुरू होतील, शाळा कॉलेजेस सुरू होतील, तेव्हा आपल्याला हा जो पार्ट आहे आपण व्हिडिओमधून जो कव्हर करतोय तो पार्ट रिकव्हर करायला वेळ कदाचित मिळणार नाही. म्हणजेच परत आपल्याला एवढा वेळ मिळेल असं सांगता येत नाही की बाबा हा जो पार्ट आहे आपण व्हिडिओ थ्रू कव्हर करतोय हा सुद्धा रिकव्हर करू. जरी वेळ मिळाला तरी सुद्धा आपण तो रिकव्हर करणार आहे, रिव्हिजन सेशनमध्ये आपण तो रिकव्हर करूच. परंतु समजा जर आपण बॅडलक आपल्याला वेळच तेवढा मिळाला नाही, तर मात्र आपल्याला तो हा जो युट्यूबमधून जो आपण युट्यूबच्या व्हिडिओमधून जो प्रत्येक फॅकल्टी पार्ट कव्हर करतायत हा पार्ट रिकव्हर करण्याचा आपल्याला वेळ थोडासा कमी मिळेल, किंवा वेळ मिळणार नाही आणि त्याच्यामुळे हा पार्ट रिकव्हर होण्याचे चान्सेस कमी आहेत. म्हणून तुम्हाला माझं परत एकदा आव्हान आहे की व्हिडिओज कंटिन्युअसली बघा. सुरुवातीला जेव्हा आपण चॅनल ओपन केला होता तेव्हाचे नंबर ऑफ व्ह्यूज जास्त होते, हळूहळू नंबर ऑफ व्ह्यूज कमी कमी व्हायला लागले. व्हिडिओजना अंडरएस्टिमेट करू नका, थोडंसं दुर्लक्ष करू नका व्हिडिओजकडे, तुम्ही कंटिन्युअसली व्हिडिओ बघत चला. आता पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपला काय पॉईंट कव्हर झाला होता बघा, आपण एक बघितलं होतं की अपरंट डेप्थ फाइंड आउट करण्याचा पॉईंट होता, अपरंट डेप्थ आणि रिअल डेप्थ यांच्यामधलं रिलेशन बघितलं होतं. त्या केसमध्ये आपण ऑब्झर्वर कुठे होता, तर ऑब्झर्वर होता हवेमध्ये,
आणि त्या ऑब्झर्व्हरला काय बघायचं होतं, तर ह्या डेन्सर मीडियम मध्ये म्हणजेच पाण्यामध्ये, इथं पाण्यामध्ये समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, हा ओ पॉइंट आहे, आणि हा ऑब्झर्व्हर इथून बघतोय. ऑब्झर्व्हर कोणत्या मीडियम मध्ये होता? रेअरर मीडियम मध्ये. आणि ऑब्जेक्ट कोणत्या मीडियम मध्ये होता? डेन्सर मीडियम मध्ये. ह्या केसमध्ये ऍक्च्युअली किती डेप्थ वरती तो ऑब्जेक्ट आहे, ती ऍक्च्युअल डेप्थ ह्या ऑब्झर्व्हरला अपिअर होत नाही, तर हा ऑब्जेक्ट जो आहे तो थोडासा त्या ऑब्जेक्टची इमेज इथं थोडीशी वर झालेली अपिअर होते. म्हणजे रिअल डेप्थ आणि ही जी आहे ही अपरंट डेप्थ, ह्या दोघांच्या मध्ये काय असतो? फरक होतो. जर मात्र हा जो ऑब्झर्व्हर आहे हा अलॉंग द नॉर्मल बघत असेल तर मात्र ह्या दोन्ही डेप्थ कशा असतात? सेम असतात. मग तुम्हाला रिलेशन मी काय सांगितलंय, म्यू इज इक्वल टू डी रिअल, म्हणजे रिअल डेप्थ टू द अपरंट डेप्थ, डी अपरंट. ओके, हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायला सांगितला. ओके, आता ह्याच्यावरती एक प्रॉब्लेम देतोय, जे डब्ल्यू वरती ऍडव्हान्स वरती प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय बघा, समजा इथून खाली असं वॉटर आहे, हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे पाण्याचा, इथून असं खाली वॉटर आहे, वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय 4/3, आणि ह्या पाण्यामध्येच इथं कुठेतरी अशी कॉन्क्यूव्ह मिरर ठेवलेली आहे, त्या कॉन्क्यूव्ह मिररची रेडियस ऑफ कर्वेचर 40 सेंटीमीटर, आणि ही जी कॉन्क्यूव्ह मिरर ठेवलेली आहे ही 30 सेंटीमीटर फ्रॉम द सरफेस ऑफ वॉटर वरती ठेवली. म्हणजेच ह्या कॉन्क्यूव्ह मिररचा जो पोल आहे तो पोल किती आहे? 30 सेंटीमीटर खाली आहे पाण्यामध्ये. ओके, आणि हा जो आहे ही लाईन काय झाली? मग प्रिन्सिपल ऍक्सिस झाली. हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आणि सांगितलंय एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्ट मधून एक रे ऑफ लाईट प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल निघाला आहे, हा रे ऑफ लाईट आहे. ठीक आहे, तर हा जो ऑब्जेक्ट आहे इकडे कुठेतरी असेल पॅरल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस म्हटल्यावर ऑब्जेक्ट कुठे असणार? इन्फिनिटी वरती असेल. त्या ऑब्जेक्टची इमेज कुठे फॉर्म होईल ती तुम्हाला लोकेट करायची आहे. बघा, थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये तुम्हाला रिफ्लेक्शन प्लस रिफ्रॅक्शन यूज करायचा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. मी हिंट देतोय तुम्हाला की बाबा ऑब्जेक्ट इन्फिनिटी वरती आहे, रे ऑफ लाईट त्यांनी सांगितलं पॅरल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. बर, मग आता हा रे ऑफ लाईट असाच येणार सरळ, विदाउट एनी रिफ्रॅक्शन, विदाउट एनी डेव्हिएशन, आणि ह्या कॉन्क्यूव्ह मिररवरती पडणार. मग कॉन्क्यूव्ह मिररवरती इन्सिडेंट रे आहे तो कसा आला? पॅरल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस आला. मग इमेज कुठे फॉर्म होणार आहे? फोकस वरती वगैरे वगैरे वगैरे. ह्या हिंट दिलेल्या आहेत तुम्हाला. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करतो मी. एक पहिल्यांदा विचार करूया, जेव्हा रे ऑफ लाईट एअर मीडियम मधून, हे एअर आहे हवेतून कशामध्ये शिरतोय? वॉटरमध्ये. वेन रे एंटर्स फ्रॉम एअर टू वॉटर. ओके, आता इथं कसं आहे? रे ऑफ लाईट पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, ऍज इट इज म्हणजे तो रे ऑफ लाईट पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. आता पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस झाला म्हणजेच हा अलॉंग द नॉर्मल झाला, बरोबर. हा जो रिफ्रॅक्टिंग सर्फेस आहे या रिफ्रॅक्टिंग सर्फेसला परपेंडिक्युलर आला म्हणजेच अलॉंग द नॉर्मल आला. मग अलॉंग द नॉर्मल जर रे ऑफ लाईट येत असेल तर तो काय होत नाही? डेव्हिएट होत नाही, म्हणजे त्याचं रिफ्रॅक्शन होत, म्हणजे रिफ्रॅक्शन होतं परंतु तो इकडे तिकडे डेव्हिएट होत नाही, लक्षात ठेवायचं. ऍज इट इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस पासेस विदाउट एनी डेव्हिएशन. ओके, मग हा जो रे ऑफ लाईट आहे हा असा सरळ पॅरल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस पाण्यामध्ये घुसेल. बर, आता आला पुढे 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 आला, आता कशावरती पडला? कॉन्क्यूव्ह मिरर वरती पडला. मग आता कॉन्क्यूव्ह मिरर त्याची इमेज फॉर्म करणार आहे. मग सेकंड पार्ट आहे इमेज बाय कॉन्क्यूव्ह मिरर, इमेज बाय कॉन्क्यूव्ह मिरर. आता ऍज इन्सिडेंट रे जो आहे, आता हा जो रे आहे हा असा सरळच येणार आहे, त्याचं डेव्हिएशन होणार नाही, त्याच्यामुळं जो येणारा रे आहे कॉन्क्यूव्ह मिररकडे तो कसा असणार? ऍज इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. जो इन्सिडेंट रे आहे तो कसा आहे? पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, त्याच्यामुळे इमेज जी फॉर्म होणार आहे, देन इमेज फॉर्म ऍट कुठे आला पॅरलल, तर तो कशामधून जातो आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम द कॉन्क्यूव्ह मिरर? फोकस मधून. म्हणजे जर ऑब्जेक्ट मधून रे ऑफ लाईट पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस येत असतील तर इमेज कुठे फॉर्म होते? फोकस.
इमेज फॉर्म्ड ऍट फोकस. ओके, मग आता इमेज बघा, रे ऑफ लाईट आला 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 आणि ह्या कॉन्केव मिरर वरती पडला आणि रिफ्लेक्ट होऊन इथं कुठेतरी इमेज फॉर्म झाली. समजा इथं अशी इमेज फॉर्म झाली, त्या पॉइंटला इमेज फॉर्म झाली. ओके, ही जी इमेज आहे ही कुणी फॉर्म केलेली आहे? कॉन्केव मिररने. पण किती डिस्टन्स वरती फॉर्म होणार आहे? फोकस वरती. फोकस, मग फोकल लेंथ किती असते सांगा? ही जी आहे ही काय होणार? रेडियस ऑफ कर्वेचरचे हाफ म्हणजे 20 सेंटीमीटर. ओके बर, इथं इमेज फॉर्म झाली. आता ही जी इमेज आहे ही इमेज आपल्या ऑब्झर्वर साठी ऑब्जेक्ट होणार आहे. पुढे बघा, दिस इमेज विल बी ऍक्ट ऍज ऑब्जेक्ट. कुणासाठी? टू ऑब्झर्वर. म्हणजे ऑब्झर्वर इकडून कुठून तर बघतोय, हे ऑब्झर्वरला काय बघायचं आहे? तर इन्फिनिटी वरती ठेवलेला जो एखादी बॉडी आहे त्याची इमेज कुठे फॉर्म होईल? आता हा जो आहे ही इमेज कोणी फॉर्म केली? कॉन्केव मिररने फॉर्म केली. आता ही इमेज आपल्या ऑब्झर्वर साठी ऑब्जेक्ट होणार आहे. आता या इमेज मधून रे ऑफ लाईट, एक इन्सिडेंट रे ऑफ लाईट आपल्या ऑब्झर्वर कडे निघाला. हा इन्सिडेंट रे ऑफ लाईट. मला सांगा हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट किती डेप्थ वरती आहे? हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, हा पाण्याचा सरफेस आहे, ह्याच्यापासून खाली किती आहे? तर ही झाली रिअल डेप्थ. ओके, रिअल डेप्थ किती आहे? आता हे 20 आहे आणि हे टोटल 30 आहे, म्हणजे झाली 10. ओके, देअरफोर डी रिअल इज इक्वल टू झाली 10 सेंटीमीटर. ओके, डेप्थ जी आहे ती कुठून मोजतो आपण? पाण्याच्या सरफेस पासून किंवा रिफ्रॅक्टिंग सरफेस पासून खाली मोजतो. ओके, हे 20 हे काय आहे? ज्या डिस्टन्स वरती इमेज फॉर्म केलेली आहे कॉन्केव मिररने ते डिस्टन्स. ओके, मग हे टोटल 30 आहे, 30 म्हणजेच कॉन्केव मिरर पासून 20 वरती ही इमेज आहे, म्हणजे ह्या रिफ्रॅक्टिंग सरफेस पासून किती असणार? पाण्याच्या सरफेस पासून 10. म्हणजेच ऍक्च्युली ही जी इमेज आहे म्हणजे जो ऑब्जेक्ट होणार आहे ऑब्झर्वर साठी हा किती डेप्थ वरती आहे? 10 सेंटीमीटर वरती. बर, हा इन्सिडेंट रे आणि आफ्टर रिफ्रॅक्शन हा रे ऑफ लाईट असा गेला आणि हा ऑब्झर्वर आहे आपला, आपल्या डोळ्यात आला. बरोबर, परंतु इथं जो आहे हा रे ऑफ लाईट असा आलाय, ह्या ऑब्झर्वरला माहित नाही की इथं काय झालं, त्या लाईटचं रिफ्रॅक्शन झालं. ऑब्झर्वरला काय फील होतं, काय अपिअर होतं की हा जो रे ऑफ लाईट आहे तो कुठून आलाय? इथून आलाय. म्हणजे लक्षात आलं, म्हणजेच रे ऑफ लाईट जो आहे तो ऍक्च्युअली कुठून आलाय? अनडेविएटली इकडून आलाय ह्या पॉइंट पासून. म्हणजेच इमेज जी फॉर्म होणार आहे ऑब्झर्वर साठी, ऑब्झर्वरला जो आपल्याला तो ऑब्जेक्ट दिसणार आहे तो कुठे दिसणार? इथं दिसणार आहे. ओके, ही जी ही डेप्थ आहे ही कसली झाली? डी ऍपरंट, ऍपरंट डेप्थ, ती आपल्याला फाइंड आउट करायची. बर, कोणत्या मीडियम मध्ये ही घटना घडलेली आहे? पाण्यामध्ये. त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? 4/3. बर, ह्या सगळ्यांच्या वरून ऑब्झर्वर कुठे आहे सांगा मला? रेअर मीडियम मध्ये. ऑब्जेक्ट कुठे आहे? डेन्सर मीडियम मध्ये. मग आपण फॉर्म्युला कुठला वापरणार? म्यू इज इक्वल टू डी रिअल अपॉन डी ऍपरंट. देअरफोर डी ऍपरंट, ऍपरंट डेप्थ इज इक्वल टू काय ना सांगा? डी रिअल. डी रिअल किती आहे? डी रिअल अपॉन म्यू. डी रिअल वॉट? डी रिअल आहे 10 डिवाइडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 4/3. बाय चा 3 वरती गेला म्हणजे काय येणार आहे? 30/4, म्हणजे येणार 7.5 सेंटीमीटर. म्हणजेच ह्या ऑब्झर्वरला ही जी फायनल इमेज फॉर्म होणार आहे ती इमेज किती डेप्थ वरती दिसणार आहे? 7.5 सेंटीमीटर. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर या केसमध्ये तुम्हाला लक्षात आलंय डेप्थ, रिअल डेप्थ, अपरंट डेप्थ ह्यांच्यामधलं रिलेशन. हे या केसमध्ये लक्षात ठेवायचं, ऑब्झर्वर कुठं आहे? रेअर मीडियम मध्ये, आणि ऑब्जेक्ट कुठं असतो? डेन्सर मीडियम मध्ये. आता नेक्स्ट केस तुम्हाला देणार आहे विचार करायला. सी अनादर केस, अगोदर सिच्युएशन बघा. हा स्विमिंग टँक आहे, स्विमिंग पूल आहे, पाण्याचा टँक आहे असा. आणि ह्या स्विमिंग पूल मध्ये, ऍक्च्युली स्विमिंग पूल मध्ये काय मासा वगैरे नसतो, तरी सुद्धा कन्सिडर करूया की हा एक वॉटर सरफेस आहे, त्याच्या खाली असं पाणी. ठीक, आणि ह्या पाण्यामध्ये समजा इथं असा ऑब्झर्वर आहे, असा ऑब्झर्वर आहे, म्हणजे मी आता बघणार जो आहे ऑब्झर्वर जो आहे तो कशात गेला?
पाण्यामध्ये गेलाय, म्हणजे इथे लिहून ठेवा ऑब्झर्वर, ऑब्झर्वर इन डेन्सर मीडियम. बघा मगाशी कोणत्या मीडियम मध्ये होता ऑब्झर्वर, रेअर मीडियम मध्ये होता. बघा ऑब्झर्वर जो आता मी जाऊ बघणार आहे, मी खाली गेलोय स्विमिंग टँकच्या किंवा स्विमिंग पूलच्या तळाशी गेलोय मी, आणि मी वर बघतो. वर काय आहे तर वर समजा इकडं घार उडायला लागली, म्हणजे एक पक्षी आहे, तो पक्षी उडतोय समजा, हा असा पक्षी, हा असा पक्षी आहे. ओके ओके, आणि आता मला ह्या पक्ष्याला बघायचं. आता हा जो पक्षी आहे तो ऍक्च्युली किती हाईट वरती आहे सरफेस पासून, तर एच रियल एवढ्या हाईट वरती आहे, रियल हाईट, एच रियल. इथं बघा एच रियल इज इक्वल टू रियल हाईट ऑफ ऑब्जेक्ट अबाव सरफेस. हा सरफेस कोणता आहे, रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, ठीक आहे. ओ पॉइंटला ऑब्जेक्ट आहे. आणि आता ह्या केसमध्ये बघितलं आपण जो बघणार आहे ऑब्झर्वर आहे तो कुठं आहे, पाण्यामध्ये, म्हणजेच कोणत्या मीडियममध्ये, डेन्सर. आणि ऑब्जेक्ट कुठले, ऑब्जेक्ट आहे रेअर मीडियममध्ये, ऑब्जेक्ट इज इन रेअर मीडियम. ओके ठीक आहे. इथं सुद्धा रिफ्रॅक्टिंग सरफेस कसं आहे, प्लेन आहे, प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेस, प्लेन सरफेस, ठीक आहे. आता सिंपल प्रश्न आहे की जर एच रियल एवढ्या हाईट वरती जर ह्या सरफेस ऑफ वॉटर पासून पक्षी उडतोय, तर मला सुद्धा तेवढ्याच हाईट वरती अपियर होईल का, त्याच्यापेक्षा कमी हाईट वरती अपियर होईल का, त्याच्यापेक्षा जास्त हाईट वरती अपियर होईल, असं सिंपल क्वेश्चन आहे. ओके, त्याच्यासाठी काय करतोय बघा, मी एक ह्या ओ पॉइंट मधून परपेंडिक्युलर टाकला असा, ठीक आहे. आता हा ऑब्जेक्ट जो आहे त्या ऑब्जेक्ट मधून एक रे ऑफ लाईट मी घेतोय, हा रे ऑफ लाईट आहे, इथं नॉर्मल टाकला मी. आता मित्रांनो सांगा, हा अँगल ऑफ इन्सिडन्स झाला. ओके, हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, तर हा पण काय होणार, अँगल ऑफ इन्सिडन्स होईल. ओके ठीक, त्याच्यानंतर आता हा काय होणार आहे सांगा, रे ऑफ लाईट रेअर मीडियम मधून डेन्सर कडे निघाला. इथलं कोणतं मीडियम आहे, रेअर, हवा आहे, बरोबर, आणि हे कसलं आहे, डेन्सर, ठीक आहे. ऑब्जेक्ट कडून रे ऑफ लाईट आला, आता पाण्यात शिरणार, म्हणजेच काय होणार, रेअर टू डेन्सर, काय होतो रे, रेअर टू डेन्सर टुवर्ड्स नॉर्मल, म्हणजेच हा नॉर्मल कडे बेंड झाला. ओके, हा रिफ्रॅक्टेड रे, आणि ह्या हा जो रे ऑफ लाईट आहे आफ्टर रिफ्रॅक्शन, ह्या ओ पॉइंटला रिफ्रॅक्शन झालं, हवेतून पाण्यात शिरला तो, आणि मग माझ्या कशात गेला, डोळ्यामध्ये गेला. समजलं, मी कुठं आहे, डेन्सर मीडियम मध्ये, ऑब्झर्वरचा डोळा कुठे आहे, डेन्सर मीडियम मध्ये, ऑब्जेक्ट कुठे आहे, पक्षी कुठे आहे, रेअर मीडियम मध्ये. समजतंय ठीक. परंतु मला काय माहित आहे की ह्या ह्या पॉइंटला, समजा हा बी पॉइंट आहे, ह्या पॉइंटला रिफ्रॅक्शन झालंय, मला काय माहित आहे की रे ऑफ लाईट इथं बेंड होतोय, मला काय अपियर होईल, की मला अपियर होणार असं आहे की हा जो रे ऑफ लाईट आहे तो कुठून येतोय, इथून येतोय. ओके, हा जो रे ऑफ लाईट आहे तो ऍक्च्युअली कुठून आलाय, अनडेविएटली इथून आल्यासारखं मला अपियर झालं. समजलं, म्हणजेच मी हा रे ऑफ लाईट बॅक ट्रॅक केला, हा मला वाटलं की हा रे ऑफ लाईट इथून येतोय, ठीक, काय डाऊट आहे. म्हणजेच ही जी हाईट आहे बघा, ही हाईट कसली होती, एच रियल, म्हणजेच खरोखर किती हाईट वरती आहे, एच रियल, परंतु मला आता किती हाईट वरती जाणवणार आहे, एच अपरंट. इथं लिहून ठेवा एच अपरंट इज इक्वल टू अपरंट हाईट. आता मला सांगा मित्रांनो, हा जर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असेल, हा काय रिफ्रॅक्टेड रे ना, रिफ्रॅक्टेड रे ने नॉर्मल शिकलेला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, आणि हा असाच आपण सरळ वाढवलाय, तर हा सुद्धा काय असणार, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असणार आहे, ठीक आहे, काय डाऊट आहे. आता हा एक पॉइंट आहे, ह्या पॉइंटला मी समजा नाव दिलं ए. आता ह्याच्यावरून मला काय फाइंड आउट करायचं आहे, की तो किती हाईट वरती अपियर झाला, खरोखर किती हाईट वरती होता हा ऑब्जेक्ट, म्हणजे पक्षी एच रियल एवढ्या हाईट वरती उडत होता ह्या सरफेस पासून वर. सगळ्या हाईट कुठून मोजलेत, सरफेस पासून वर, आणि डेप्थ सुद्धा आपण कुठून मोजली होती, सरफेस पासून खाली मोजली, लक्षात ठेवा. मग हा ऍक्च्युली किती हाईट वरती, एच रियल एवढ्या हाईट वरती पक्षी काय होत होता, उडत होता, परंतु मी पाण्यातून त्याला बघतोय, त्याच्यामुळे तो काय होणार आहे,
एच अपरंट एवढ्या हाईट वरती मला अपियर होणार, बरोबर ठीक. म्हणजे जास्त हाईट वरती अपियर झालं की कमी, जास्त हाईट वरती अपियर होतो. मग तर किती हाईट आहे ती जेवढ्या हाईट वरती तो मला अपियर होतोय ते फाइंड आउट करायचं. म्हणजे तिथे काय झालं सांगा, एकदाच रिफ्रॅक्शन झालंय, रे ऑफ लाईट कशातून रेअर टू डेन्सर आलाय. एकदा रिफ्रॅक्शन झालं, रिफ्रॅक्शन झालं की कोणता लॉ आपण अप्लाय करतो, स्नेल लॉ. ओके, मग स्नेल्स लॉ अप्लाय केला सांगा इथं काय येणार आहे, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे हवा आहे, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 × ह्या मीडियम मधला अँगल कुठला आहे, आय साइन ऑफ आय इज इक्वल टू ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू. माहित नाही मला पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स समजा येते त्याने किती दिला, म्यू दिलाय. ओके, एक एक्झाम्पल म्हणून आपण इथं कोणतं मीडियम कन्सिडर केलं, वॉटर कन्सिडर केलं, इथं ग्लास सुद्धा असू शकतो किंवा एखादं दुसरं ऑइल लिक्विड सुद्धा असू शकतो किंवा ऑइल असू शकतो. ओके, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती घेतला, म्यू, आणि ह्या मीडियम मधला अँगल कुठला आहे, साइन ऑफ आर. ओके, मग जर समजा सगळे अँगल व्हेरी स्मॉल असते, इफ ऑल अँगल्स आर व्हेरी स्मॉल, तर काय येतो रे, साइन ऑफ आय इज इक्वल टू टॅन आय अँड साइन ऑफ आर इज इक्वल टू टॅन ऑफ आर. म्हणजेच हे वरचं इक्वेशन आहे असं लिहू शकतो, टॅन ऑफ आय इज इक्वल टू म्यू इंटू टॅन ऑफ आर. समजतंय, ठीक आहे. तर फिगरकडे बघा, फिगरकडे म्हणजे या डायग्रामकडे बघा. तर टॅन आय म्हणजेच काय येतो सांगा, आयच्या अपोजिट, त्यांची ट्रिगोनॉमेट्री अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट. आयच्या अपोजिट काय सांगा, ए बी अपॉन ऍडजेसंट. ऍडजेसंट किती आहे, एच रियल. अगदी बरोबर, एच रियल इज इक्वल टू म्यू इंटू टॅन आर. टॅन आर किती आहे सांगा, आरच्या अपोजिट ए बी अगेन अपॉन ऍडजेसंट किती आहे, एच अपरंट. एच अपरंट हे ए बी बरोबर ए बी पळून गेले राहिला. म्यू इज इक्वल टू हा एच अपरंट इकडे आला, एच अपरंट अपॉन एच रियल. ओके, हा फॉर्म्युला तयार झाला. ओके ठीक, आता ह्याच्यावरून अगोदर सांगा, ऑब्जेक्ट कुठे होता, इथं होता, आणि इमेज त्याची कुठे फॉर्म झाली, इथं फॉर्म झाली. म्हणजेच इथून ते इथपर्यंत काय झाला, शिफ्ट झाला. रिअली तो कुठं आहे, इथं, आणि त्याची इमेज कुठे शिफ्ट झाली, इथं. किती डिस्टन्स शिफ्ट झाली, तर एवढं डिस्टन्स शिफ्ट झालं, त्यालाच आपण काय म्हणणार, नॉर्मल शिफ्ट म्हणणार. नॉर्मल शिफ्ट डेफिनेशन, याचं काय डेफिनेशन लिहिणार, डिफरन्स बिटवीन हा एच अपरंट अँड एच रियल. ओके, आता ह्याचा फॉर्म्युला कसा तयार करणार आहे तुम्ही, एक्स इज इक्वल टू एच अपरंट मायनस, एच अपरंट जास्त आहे ना, एच अपरंट मायनस एच रियल. बघा ह्याच्यामध्ये आता एच अपरंटला काय टाकू शकतो आपण, पुट हे बघा, एच अपरंटला म्यू इंटू एच रियल टाकू शकतो. एच अपरंट इज इक्वल टू म्यू इंटू एच रियल. एच अपरंट इज इक्वल टू म्यू इंटू एच रियल. देअरफोर एक्स इज इक्वल टू एच रियल इंटू म्यू आहे ना, मायनस एच रियल. देअरफोर एक्स इज इक्वल टू काय कॉमन काढाल, एच रियल कॉमन काढला, एच रियल इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1. दिस इज द नॉर्मल शिफ्ट वेन ऑब्जेक्ट इज इन रेअर मीडियम अँड ऑब्झर्वर इज इन डेन्सर मीडियम. ठीक आहे. सो फ्रेंड्स, आता ट्रिकी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला, रिअल डेप्थ, अपरंट डेप्थ आणि रिअल हाईट आणि अपरंट हाईट वरती. त्याच्यासाठी अगोदर फॉर्म्युले थोडेसे लिहून ठेवूया. बघा, अपरंट डेप्थ आणि अपरंट हाईट या केसमध्ये बघा काय काय ऑब्झर्व झालं तुम्हाला. ऑब्जेक्ट कशामध्ये होता, अपरंट डेप्थच्या केसमध्ये ऑब्जेक्ट होता डेन्सर मीडियम मध्ये. अपरंट हाईटच्या केसमध्ये ऑब्जेक्ट कशामध्ये होता, रेअर मीडियम मध्ये. ऑब्झर्वर रेअर मीडियम मध्ये, इथं ऑब्झर्वर डेन्सर मीडियम मध्ये. ओके, फॉर्म्युला आला होता डी रियल अपॉन
डी ऍपरंट इकडे फॉर्म्युला लावता एच ऍपरंट अपॉन एच रियल. आता ह्याच्यानंतर व्हेलॉसिटीच्या टर्म्स मध्ये जर तुम्हाला व्हेलॉसिटी विचारली की एखादा ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टच्या इमेजची व्हेलॉसिटी विचारली तर इकडे बघा फॉर्म्युला कसा आहे म्यू इज इक्वल टू आता डी रियल म्हणजेच रिअल डेप्थ कुणाची असते ऑब्जेक्टची आणि ऍपरंट डेप्थ कुणाची इमेजची बरोबर. समजा ऑब्जेक्ट इथं आहे बरोबर आणि त्याची इमेज इथं फॉर्म झाली मग ही जी डी रियल आहे ही डेप्थ कुणाची दाखवतोय ऑब्जेक्टची दाखवतोय आणि इमेज इथं फॉर्म झाली मग ही जी डी ऍपरंट आहे ही डेप्थ कुणाची दाखवणार आहे इमेजची दाखवणार. म्हणजे आता हाच फॉर्म्युला मी व्हेलॉसिटी टर्म्स मध्ये लिहितोय रिअल डेप्थ म्हणजे कुणाचं डिस्टन्स आहे ऑब्जेक्टचं इथं लिहायचं व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ओके आणि ऍपरंट डेप्थ मध्ये म्हणजे कुणाचं डिस्टन्स आहे या सरफेस पासून खाली इमेजचं इथं लिहायचं व्हेलॉसिटी ऑफ इमेज हा शॉर्टकट फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इकडं उलटं लिहायचं इथं लिहायचं व्हेलॉसिटी ऑफ इमेज अपॉन व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ओके हे झालं. आता ह्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आपल्याला एक प्रॉब्लेम सिम्पल प्रॉब्लेम देतो तुम्हाला थोडस व्यवस्थित बघा प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं तर हा एक वॉटर सरफेस आहे ह्या वॉटर सरफेसच्या वर इथं असा बर्ड आहे असा पक्षी आहे बर्ड ओके हा वॉटर सरफेस पासून 36 सेंटीमीटर हाईट वरती आहे ओके ठीक आणि ह्या पाण्यामध्ये खाली पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 4/3 आणि हा जो पक्षी आहे तो हवेमध्ये त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे समजते का बघा ह्या पाण्यामध्ये खाली इथं असा मास आहे हा फिश आहे ठीक आहे हा जो फिश आहे तो सुद्धा 36 सेंटीमीटर डेप्थ मध्ये आहे. तर तुम्हाला काय काय फाइंड आउट करायचं पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय 4/3 आणि हवेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय 1 तर तुम्हाला एक फाइंड आउट करायचं आहे ऍपरंट डेप्थ ऑफ कुणाची ऍपरंट डेप्थ फिशची ऍपरंट डेप्थ साठी फॉर्म्युला काय सांगा म्यू इज इक्वल टू डी रियल अपॉन डी ऍपरंट ह्याच्यावरून ऍपरंट डेप्थ डी ऍपरंट इज इक्वल टू डी रियल रियल डेप्थ किती आहे डी रियल अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ओके रियल डेप्थ ऑफ द फिश 36 आणि डेप्थ आणि हाईट ह्या दोन्ही कुठून मोजतो आपण सरफेस ऑफ वॉटर पासून किंवा इंटरफेस पासून मोजत असतो ओके आता रिअल डेप्थ किती आहे 36 डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 4/3 अपॉन चा 3 कुठे गेला वर गेला बरोबर म्हणजेच 4 9 36 9 × 3 27 सेंटीमीटर ही काय झाली ऍपरंट डेप्थ ऍक्च्युअली किती डेप्थ आहे रिअल डेप्थ किती आहे खरोखरच पाण्यामध्ये मासा किती खाली आहे 36 सेंटीमीटर वर परंतु ऍपेअर किती सेंटीमीटर वरती होणार आहे 27 आता नेक्स्ट फाइंड आउट करायचं आहे ऍपरंट हाईट ऑफ बर्ड फॉर्म्युला काय सांगा ऍपरंट हाईटचा म्यू इज इक्वल टू हा फॉर्म्युला इकडे बघा हाईटचा एच ऍपरंट अपॉन एच रियल देअरफोर एच ऍपरंट इज इक्वल टू म्यू इंटू एच रियल म्यू किती आहे 4/3 इंटू रिअल हाईट किती आहे 36 आहे ओके खरोखर किती हाईट वरती बर्ड आहे 36 सेंटीमीटर वरती म्हणजेच किती झाला हा 48 सेंटीमीटर इज द ऍपरंट हाईट ऍट विच बर्ड अपियर्स. आता तिसरा प्रश्न तुम्हाला विचारलाय फाइंड द डिस्टन्स ऍट विच बर्ड अपियर्स टू द फिश द डिस्टन्स ऍट विच बर्ड अपियर्स टू फिश असा प्रश्न म्हणजेच ह्या माशाला पक्षी किती डिस्टन्स वरती अपियर होणार आहे म्हणजे थोडक्यात डिस्टन्स बिटवीन फिश अँड द इमेज ऑफ बर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स बिटवीन फिश ऑब्झर्वर कोण आहे फिश आहे डिस्टन्स बिटवीन फिश अँड इमेज ऑफ बर्ड. आता फिश पासूनचं हे सरफेसचं डिस्टन्स किती आहे 36 आणि त्या पक्ष्याची इमेज किती हाईट वरती फॉर्म झालेली आहे 48 म्हणजेच किती झालं हे 8 + 6 14 14 चा 1 कॅरी 4 + 1 5
फाइव प्लस थ्री एट 84 सेंटीमीटर वरती. म्हणजेच हा जो फिश आहे ह्या फिशचं आणि पक्ष्याच्या इमेजच्या मधलं, पक्ष्याच्या मधलं नाही, 36 + 36 किती झालं 72. 72 हे काय झालं, त्यांचं रिअल डिस्टन्स आहे त्यांच्यामधलं. परंतु ह्या माशाला, माशा मासा आणि ह्या पक्ष्याची इमेज ह्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे, 36 + 44 = 48 84 सेंटीमीटर. सिमिलरली द डिस्टन्स ऍट विच फिश अपियर टू बर्ड, म्हणजे किती डिस्टन्स वरती त्या पक्ष्याला मासा दिसणार आहे, ओके, ते आपल्याला फाइंड आउट करायचं. सिमिलर जसं आपण वरती सॉल्व केलं तसं डिस्टन्स बिटवीन, म्हणजे ह्या पक्षा पक्ष्याचं सरफेस पासूनचं डिस्टन्स प्लस ह्या माशाची इमेज, डिस्टन्स बिटवीन बर्ड अँड इमेज ऑफ फिश इज इक्वल टू 36 + फिशची इमेज किती डिस्टन्स वरती फाइंड झालेली आहे, अपरेंट डेप्थ किती आहे सांगा 27. म्हणजे किती येणार आहे, 7 + 6 येणार आहे 13, 13 + 1 कॅरी, 3 + 3 663 सेंटीमीटर, ओके. अजून ह्याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आपल्याला, अजून काय फाइंड आउट करायचं आहे, तर जर हा जो पक्षी आहे तो 12 cm/s एवढ्या स्पीडनं इकडे यायला लागला, कुणाकडे, इंटरफेस कडे, परपेंडिक्युलर टू द इंटरफेस, आणि हा जो मासा आहे तो सुद्धा 12 cm/s एवढ्या स्पीडने या परपेंडिक्युलर टू द इंटरफेस इकडे यायला लागला. तर ह्या दोघांच्या मधल्या रिलेटिव्ह व्हेलॉसिटीज फाइंड आउट करायच्या, ओके, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. हा आता थोडासा इथून पुढे क्रिटिकल होणार आहे, अगोदर व्हेलॉसिटी फाइंड आउट करूया, ठीक आहे. व्हेलॉसिटी ऑफ इमेज ऑफ बर्ड कसं करणार सांगा, व्हेलॉसिटी ऑफ इमेज ऑफ बर्ड, ठीक आहे. काय फॉर्म्युला सांगा, व्हेलॉसिटी ऑफ इमेज ऑफ बर्ड. आता बर्डचा आपण विचार करतोय, ऑब्झर्वर कुठे आहे सांगा, व्हेलॉसिटी ऑफ इमेज ऑफ बर्ड म्हणजे ह्या माशाला, ह्या जो पक्षी आहे त्या पक्ष्याची इमेज आहे, ती इमेजचं स्पीड किती अपियर होईल, ऍक्च्युअली पक्षी किती स्पीडला येतोय सांगा, 12 cm/s. परंतु माशाला त्याची काय दिसणार, इमेज, इमेजचं स्पीड किती असेल, व्हेलॉसिटी ऑफ इमेज ऑफ बर्ड, म्हणजे बघणार कोण आहे, फिश इमेजचं, इमेज कोणाची बघणार आहे, बर्डची, त्या बर्डच्या इमेजचं फाइंड आउट करणार. ऑब्झर्वर कुठे आहे सांगा, डेन्सर मीडियम मध्ये. ऑब्झर्वर कुठे आहे, डेन्सर मीडियम मध्ये, आणि ऑब्जेक्ट कुठे आहे, रेअर मीडियम मध्ये. कोणाचं स्पीड बघायचं आहे, पक्ष्याच्या इमेजचं स्पीड बघायचं आहे, बरोबर. मग ऑब्जेक्ट कोण आहे, पक्षी आहे, बरोबर, त्याच्या इमेजचं स्पीड बघायचं आहे. म्हणजे ऑब्जेक्ट कशामध्ये झाला, रेअर. फॉर्म्युला कुठला वापरणार व्हेलॉसिटीचा, म्यू इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ इमेज अपॉन व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. देअरफोर व्हेलॉसिटी ऑफ इमेज इज इक्वल टू म्यू इंटू व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. देअरफोर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 4/3 इंटू व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. इथे किती स्पीडला ऑब्जेक्ट पक्षी यायला लागलाय खाली, 12. मग हे 4 × 3 = 12 म्हणजे 4 × 4 = 16 cm/s. ही काय झाली, व्हेलॉसिटी ऑफ इमेज, व्हेलॉसिटी ऑफ इमेज सीन बाय द फिश, बरोबर. म्हणजे ह्या पक्ष्याला, सॉरी, ह्या माशाला ह्या पक्ष्याची इमेज जी आहे ती किती स्पीडने येताना दिसेल, 16 cm/s. ऍक्च्युअली किती स्पीडने यायला लागला, 12 cm/s, ठीक आहे. सिमिलरली आपण व्हेलॉसिटी ऑफ फिश काढूया, व्हेलॉसिटी ऑफ इमेज ऑफ फिश, बरोबर, सीन बाय बर्ड, आणि इथं कोण बघत होतं, सीन बाय फिश, ठीक आहे. आता इथं कोण बघणार आहे, पक्षी बघणार आहे. कुणाच्या इमेजची व्हेलॉसिटी बघणार आहे, फिशच्या, बरोबर. मग ऑब्जेक्ट कोण आहे, फिश आहे. ऑब्जेक्ट कशामध्ये सांगा, डेन्सर. ऑब्जेक्ट डेन्सर मीडियम मध्ये आणि ऑब्झर्वर रेअर मीडियम मध्ये. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कुठला, म्यू इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट अपॉन व्हेलॉसिटी ऑफ इमेज. देअरफोर व्हेलॉसिटी ऑफ इमेज इज इक्वल टू किती येणार, व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट अपॉन म्यू. व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट किती आहे, मासा किती स्पीडने येतो, 12 डिवाइडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 4/3. आपण जर 3 वरती गेला किती येणार, म्यू इज इक्वल टू 4 × 3 = 12 × 3 = 9 9 cm/s. ही काय निघाली, व्हेलॉसिटी ऑफ इमेज ऑफ
फिश. अजून काय फाइंड आउट करायचं आहे, तर फाइंड रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन बर्ड अँड इमेज ऑफ फिश. ओके, म्हणजेच जी बर्ड जो आहे, बर्ड आणि ह्या फिशची इमेज, ह्या दोघांच्या मधली रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आपल्याला अजून फाइंड आउट करायची. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट करतो आपण, इथं बर्डची जी व्हेलॉसिटी आहे त्याच्यातून ह्या फिशची जी व्हेलॉसिटी आहे, फिशच्या इमेजची व्हेलॉसिटी आहे, ती काय करणार आहे, सबट्रॅक्ट करणार. बघा, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कुणाकुणाच्या मधली, बर्ड अँड इमेज ऑफ फिश, म्हणजेच इथं आपल्याला बर्डची व्हेलॉसिटी किती आहे, 12 मायनस, बर्ड किती स्पीड नेतोय, 12 सेंटीमीटर पर सेकंद, ही झाली बर्डची व्हेलॉसिटी, मायनस फिशच्या इमेजची व्हेलॉसिटी किती आहे, फिशची इमेजची व्हेलॉसिटी, इमेज ऑफ फिश किती दिले, 9 सेंटीमीटर, 9. परंतु हा जो 9 आहे, हा 9 कसला येणार, अगेन मायनस. म्हणजे बघा, बर्डची व्हेलॉसिटी आणि फिशच्या इमेजची व्हेलॉसिटी हे दोन एकमेकांच्या कसल्या डायरेक्शन मध्ये, अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत, म्हणून हे काय येणार आहे, मायनस. ही जर प्लस घेतली व्हेलॉसिटी तर ही कशी येणार, मायनस येणार. म्हणजेच 12 + 9 इज इक्वल टू 21 सेंटीमीटर पर सेकंद. आता फोर्थ केस आहे, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन फिश अँड इमेज ऑफ बर्ड. आता हा तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे, बघा तुम्हाला जमतोय का, काय करणार, व्ही रिलेटिव्ह इज इक्वल टू कुणाच्या व्हेलॉसिटी मधून, कुणाच्या इमेजची व्हेलॉसिटी सबट्रॅक्ट करणार, फिशच्या व्हेलॉसिटी मधून बर्डची जी इमेजची व्हेलॉसिटी आहे बर्डच्या, ती व्हेलॉसिटी सबट्रॅक्ट करणार. म्हणजेच इथं फिशची व्हेलॉसिटी किती आहे सांगा, 12 मायनस बर्डच्या इमेजची व्हेलॉसिटी किती आहे, व्हेलॉसिटी ऑफ इमेज ऑफ बर्ड 16 मायनस 16. बर, ह्याची आणि ह्याची डायरेक्शन कशी अपोजिट आहे, म्हणून हे प्लस घेतलं तर हे मायनस. 12 + 16 इज इक्वल टू किती येणार आहे, 28 सेंटीमीटर पर सेकंड. ओके, आता हे सगळं व्हेरिएशन कम्प्लीट झालं, अपरंट डेप्थ आणि रिअल डेप्थ वरती डिपेंड असणार. व्हेलॉसिटी, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी हा थोडासा नवीन पॉईंट होता, तो पण कव्हर करा व्यवस्थित आणि त्याच्यावरती पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. थँक्यू.